अयोध्या येथील श्री राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पूर्वी जनमानसात भक्तिमय वातावरण निर्माण झाले पाहिजे या उदात्त हेतूने भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर युवा मोर्चा यांच्या वतीने नमो चषक स्पर्धेअंतर्गत प्रभाग क्रमांक 2 शेळगी दहिटणे परिसरात भव्य रांगोळी स्पर्धा संपन्न झाली. यावेळी प्रत्येक स्पर्धकांनी आपल्या घरासमोर रांगोळीतून अयोध्येतील राम मंदिर, आदर्शवत राम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आकर्षक, रेखीव आणि कलात्मक अशी रांगोळीतून प्रतिकृती रेखाटली होती. या रांगोळी स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या घरापर्यंत जाऊन परीक्षकांनी पाहणी केली आणि स्पर्धकांच्या कलात्मक अशा कल्पकतेचे कौतुक करताना ते दिसून आले. रामाच्या भक्तिरसात न्हाऊन निघण्याचा आनंद या स्पर्धेतून लाभला. रांगोळी स्पर्धेचे आयोजन करून महिलांच्या सुप्त गुणांना वाव दिल्याबद्दल स्पर्धकांनी संयोजकांचे आभार व्यक्त केले. मी विद्यावती पाटील, दहिटणे प्रभाग क्रमांक 2 ची रहिवासी आहे. आणि हे जे स्पर्धा त्यांनी ठेवली आहे देशमुख पालकांनी, खूप चांगलं केलेलं आहे. आमच्या मुलींना प्रोत्साहन दिलेलं आहे आणि मी भारतीय जनता पार्टीची इतकी आभारी आहे की आम्हाला त्यांनी आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त सगळं दिलेलं आहे. आमचा फायदा झालेला आहे. आम्ही त्यांची खूप ऋणी आहोत, खूप खूप आभारी आहोत. राम मंदिरच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नमोचष्टके भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित केला होता. तर मला या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून बोलायचं होतं, पण परीक्षा करताना इतकं अडचण येत आहे की कमीत कमी ह्या स्पर्धेमध्ये 700 ते 800 महिलांनी सहभाग घेतलेला आहे. 7 सोसायटी आहे, त्यावर इतकं अवघड होत आहे. पण तरी पण त्यांना या स्पर्धेमध्ये आपल्या संग्रहनिर्मित सिद्धरामय्यांची प्रतिमा आणि राम जन्मोत्सव येत्या 22 तारखेला आहे, त्याची प्रतिमा येथे काढली, उत्कृष्ट रांगोळ्या महिलांनी काढलेल्या आहे. महिलांना दैनिक जीवनामध्ये वेळ मिळत नाही, पण खास महिलांनी आज संडे दिवशी जो त्यांनी थोडासा वेळ आपल्यासाठी काढलेला आहे, त्या खूप आनंद वाटत आहे. कारण की त्यांच्यामध्ये त्यानिमित्तांचा कला येथे बाहेर आलेला आहे. आणि विजय कुमार देशमुख आणि माननीय किरण देशमुख यांनी जो महिलांसाठी हे व्यासपीठ उपक्रम देण्यात आहे, त्यांचाही खूप आभार आहे. त्यांनी असंच महिलांसाठी काही ना काही कार्यक्रम राबण्यात यावा, कारण की महिलांना अजिबात वेळ मिळत नाही. तरी पण त्यांना थोडासा का होईना महिलांनी आज इथं त्यांनी वेळ दिलेला आहे या स्पर्धेमध्ये भाग घेऊन. असंच महिलांनी पुढे येऊन त्यांचा कला इथं सादर करावं आणि चांगलं करावं. यावेळी नगरसेवक तथा युवा मोर्चा अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख, नगरसेवक तथा सरचिटणीस भाजपा सोलापूर शहर प्राध्यापक डॉक्टर नारायण बनसोडे, ज्ञानेश्वर कारभारी सोमनाथ रगबले, महादेव जतकर, अनुज बायस, संतोष मकासे, पुरणसिंग चव्हाण, रवी कोसगी, नितीन मठपती, संतोष दायगुडे आदींसह शेळगी परिसरातील नागरिक, भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.